मुख्यमंत्र्याच्या शिक्षिकेच्या मदतीसाठी शिवसेना खासदार धावले, दिली 10 लाखांची मदत. तोक्ते वादळाचा सर्वांनाच फटका बसला असून या वादळाचा फटका मुख्यमंत्र्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांच्या आश्रमाला सुद्धा बसला आहे. ही बातमी समजताच शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी घटनास्थळी भेट देऊन 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. अनेक लोकांनी या आश्रमाला भेट दिली, मात्र आश्वासना पलीकडे काहीच मिळालं नाही. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, वसई. खासदार साहेब प्रत्यक्ष इथे निघून आले आम्हाला फार बरं वाटलं, आणि त्यांनी त्यांच्या अंतकरणापासून आम्हाला इथे मदत केली आहे. कारण त्यांनी पहिलेच सांगितलेलं की सर माझे आई वडील आहेत आणि माझी जबाबदारी बनते त्यांच्यासाठी, आणि हे पवित्र कार्य आहे, त्यासाठी ते त्यांच्या पर्सनल हेल्प तर करणारच आहेत, पण त्यांच्या निधीतून त्यांनी 10 लाख रुपये आपल्या आश्रमासाठी दान केलेले आहेत. जेवढं शक्य होणार तेवढे आपल्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, त्याबद्दल आमचे लाईफ परिवार त्यांचे फार फार आभारी आहे. सर, या ठिकाणी मॅडम सांगा की या ठिकाणी आमदार आहेत, स्थानिक आमदारांनी वगैरे काही मदत केली आहे का आपल्याला? स्थानिक आमदारांनी नाही मदत केली, कोणत्याही प्रकारची अद्याप फेरी झालेली नाही आहे. ग्रामपंचायतून मात्र सभासद येऊन इथे फेरी वगैरे करून पंचनामा करून तहसीलदार मॅडम वगैरे इथे येऊन गेले. आता या वृद्धाश्रम मुख्यमंत्री ज्यांना शिक्षणाचे धडे दिले त्यांच्यासाठी तुम्ही आज आलेले आहात, काय त्यांना मदत जाहीर करताय? ब्लू लाईफ जे फाउंडेशन आहे, या फाउंडेशनचे संस्थापकां म्हणजे या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे ज्येष्ठ नागरिक असतील, त्याचप्रमाणे वयोवृद्ध आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी मेंटली फिजिकली आणि सगळ्या दृष्टीने जे असहाय आहे अशा असहाय लोकांना या ठिकाणी त्यांनी आश्रय देऊन